नमस्कार सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला अफगाणी चिकन करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 किलो चिकन। मी असे मीडियम पीस करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही मोठे पीस पण करू शकता, कारण की आपण जेव्हा बाहेर खातो तेव्हा पीसेस मोठे असतात। तर 1 किलो चिकन घेतलेलं आहे। इथे एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे। तुम्ही घरची साय ताजी साय पण वापरू शकता किंवा बाहेर जे फ्रेश क्रीम मिळतं ते पण घेऊ शकता। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत। तेल लागणार आहे। इथे पुदिना घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी पुदिना आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। 7 ते 8 लवंग्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण की आपण दुसरं कोणतंही तिखटासाठी वापरणार नाही आहोत काही। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कसं तिखट हवंय ते। 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी। इथे 15 ते 20 काजू घेतलेले आहेत। 1.5 ते 2 चमचे बटर आहे। 2 इंच आल्याचा तुकडा। 15 लसणाच्या पाकळ्या। इथे दालचिनी, 2-3 हिरव्या वेलची, 3-4 लवंगा आणि 5-6 काळमिरे घेतलेले आहे। 1/2 चमचा जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1/2 ते 1.25 चमचा गरम मसाला। इथे काळमिरी पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा आणि लिंबाचा रस आहे, 1 मोठा लिंबू होता त्याचा रस घेतलेला आहे। सर्वात आधी हे जे चिकन स्वच्छ धुवून घेतलं, ह्याला मीठ घाल लावायचं आहे थोडं आणि लिंबाचा रस आणि सर्व चोळून घ्यायचंय चिकनला चांगलं। मीठ आणि लिंबाचा रस चिकनला छान चोळून घेतलंय। आता 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। आता इथे आपल्याला एक चांगली वाटण चांगलं एकदम मस्त फाईन प्युरी करून घ्यायची आहे। कोथिंबीर, पुदिना, मिरची, कांदा, आलं आणि लसूण आणि काजू। आता हे चांगलं मी वाटून घेते। हा बघा ना, पुदिना कोथिंबीरचा मस्त हिरवा मसाला आता तयार आहे। आता आपण दुसरा एक बाउल घेणार आहोत आणि ह्यामध्ये दही, फ्रेश क्रीम, गरम मसाला, जीरा पावडर, मिरपूड आणि कसुरी मेथी मी थोडीशी हातावर अशी कुस करून टाकते। आणि आता ह्यामध्ये मी हे वाटण आपण जे तयार केलं आहे ते घालते आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते सगळं। दही, क्रीम, वाटण छान मिक्स करून झालंय आणि आता हे चिकन जे आहे आपण मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं त्याला पण आता 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता हे चिकन मी यामध्ये घालते। चिकनला आपण मीठ लावून ठेवलेलं आहे त्यामुळे अंदाज घेऊन पूर्ण मीठ घालायचं आहे, किंवा जर व्यवस्थित असेल तर आपण शिजताना मीठ घातलं तरी चालेल। आता मी थोडंसं मीठ यामध्ये घालते आणि हे चांगलं मिक्स करून घेते पीसेस। आता हे चिकन पुन्हा आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ह्यामध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता चिकन मॅरिनेट केल्यापासून आता 20 मिनिटं झालेली आहेत। आता ह्या चिकनला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी पॅन गरम करायला ठेवलंय आणि तेल टाकून घेतलं यामध्ये। तुमच्याकडे जर अशा टाईपचा पॅन नसेल तर तुम्ही नॉर्मल
कोणताही पॅन वापरला तरी चालेल। आणि आता तेल गरम झाल्यानंतर हे बघा, हे जे चिकनचे पीसेस आहेत ना, हे बघा एक असे काढून फ्राय करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आता तेल गरम झाल्यानंतर मी लो केलेली आहे, सगळे पीसेस मी असे एका बाजूने चांगले खरखूत होईपर्यंत फ्राय करते आणि मग उलटून घ्यायचे। आणि ही जी ग्रेव्ही राहील ही आपल्याला अशीच ठेवायची आहे, हे जे मॅरिनेशनचं जे वाटण राहील ते असंच ठेवायचं आहे। आता सर्व पीसेस मी असे टाकून घेते यामध्ये। आपण आता चेक करूया, हे बघा मस्त कलर चेंज झालाय चिकनचा। आता मी हे सगळे पीसेस असे उलटून घेते। आणि हो, जेव्हा आपण दही वापरतो ना, तो दही थोडा ताजा असायला हवा, म्हणजे आंबट वगैरे नको, नाहीतर मग ग्रेव्हीला तो तसा स्वाद येतो। दही एक कमी आंबट आणि फ्रेश पाहिजे। आता सर्व पीसेस मी असे उलटून घेते। चिकन आता चांगला दोन्ही बाजूने बघा मस्त फ्राय झालेला आहे। आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व चिकन मी असंच शॅलो फ्राय करून घेते सगळे पीसेस। हे बघा मस्त कलर आलाय। सर्व पीसेस आता चांगले फ्राय करून झालेत। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये बटर घालते। आणि थोडं तेल घालते। आता हे गरम करून घ्यायचं आहे चांगलं। बटर आणि तेल चांगलं गरम झालंय। आता ह्यामध्ये अख्खे खडे मसाले घालते। आणि आता ही जी ग्रेव्ही म्हणजे मॅरिनेट केलेलं जे राहिलेलं होतं दही आणि हिरवं वाटण क्रीम ह्याचं बॅटर, ते आता ह्यामध्ये घालते। खूप जास्त काय मसाले नाही, काय नाही, अगदी थोडक्यात होते ही रेसिपी। आता हे थोडं चांगलं मी शिजून घेते ग्रेव्ही ही, आणि मग आपण जे पीसेस तळून ठेवलेत फ्राय करून शॅलो फ्राय ते घालायचे। आता मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं मी एक वाफ काढून घेते। 5 मिनिटं होऊन गेली आहेत आणि आता ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। आता हे जे चिकन आपण फ्राय करून घेतले हे यामध्ये घालणार आहोत। तुम्हाला जर अजून थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये दूध पण वापरू शकता। आता मिक्स करून घेते। तुम्ही यामध्ये टेस्ट करून मीठ घालायचं आहे। आपण मॅरिनेट करताना पण घातलेलं होतं मीठ, म्हणून आता मला इथे मीठ व्यवस्थित वाटतंय। तर आता झाकण ठेवून मी 10 ते 15 मिनिटं चांगली वाफ काढून घेते आणि मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे। 15 मिनिटं होत आली आहेत, मी मध्ये 2-3 वेळा चेक करून घेतलं होतं। आणि आपण आता बघूया, हे बघा मस्त ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे आणि आता ही आपलं चिकन अफगाणी तयार आहे। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा अफगाणी चिकन घरच्या घरी तुम्ही करू शकता। अगदी सोपी पद्धत आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही डिश तयार होते। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।